नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी अपसाईडला डाऊन साईडला कुठं आणि कशा पद्धतीची मुवमेंट होऊ शकते आणि आपण कुठे कशा पद्धतीचा ट्रेड घेऊ शकतो आणि मार्केटसाठी ऑप्शन असेल आणि त्याचबरोबर टेक्निकली सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं आहे हे मित्रांनो काय करत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो. मित्रांनो, आज बँक निफ्टीनं आणि निफ्टीनं काय केलं हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या, कारण का तुमच्यासाठी हा डेटा आणि ही माहिती जी आहे ती खूप महत्वाची असणार आहे. मित्रांनो, आज मी बँक निफ्टीसाठी काय केलं होतं, सकाळी पहिला कॉल जो आहे पी जो आहे तो काय केला होता, त्या ठिकाणी तुम्हाला 133 बाय करायला सांगितलं होता. आपला ह्याचा एसएल जो आहे तो काय झाला होता, त्या ठिकाणी 13-14 पॉईंटचा एसएल हिट झाला होता पहिलाच दिला. त्यानंतर मित्रांनो, सेम बँक निफ्टी 34,800 पी आपण परत एकदा 135 वरून काय केला होता, त्या ठिकाणी बाय केला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्यानंतर हा पीई जो आहे हा 135 पीई ऑलमोस्ट आपल्याला त्या ठिकाणी 167 पर्यंत हाय जो आहे तो त्या ठिकाणी तयार केला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, मार्केट याच दरम्यान मी एक महत्वाची माहिती जी आहे ती तुम्हाला काय केली होती त्या ठिकाणी शेअर केली होती. मार्केटमध्ये दुपारपर्यंत कोणतीही मुवमेंट येणार नाही हे मी 9:26 सांगितलं होतं. आणि दुसरं, निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही इंडायसेस जे आहे ते 9:27 म्हणजे मार्केट सुरू झालं त्याला 15 मिनिटांमध्ये सांगितलं होतं की मार्केट साईडवेज आहे, इथं विनाकारण तुम्ही ट्रेडिंग जे आहे ते करत बसू नका. ओके, मार्केटमध्ये काय करू नका, विनाकारण ट्रेडिंग करत बसू नका, या ठिकाणी मी क्लिअरली तुम्हाला 9:26 सांगितलं होतं. त्यानंतर जो आपण मित्रांनो जो सी बाय पीई बाय केलेला होता, त्या पीईनं ऑलमोस्ट 167 हाय तयार केला होता आणि तिथं आपण प्रॉफिट बुक केलं होतं. मित्रांनो, याच दरम्यान अजून एक खूप महत्वाचा जो कॉल तुम्हाला दिला होता तो म्हणजे बँक निफ्टी 34,600 सी 228 आपण काय केला होता, बाय केला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि 243 हाय तयार केला, त्याचा आपण एसएल वगैरे चेंज केला होता आणि ऑलमोस्ट त्याचा 270 हाय तयार केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करून त्या ठिकाणी बाहेर पडलो होतो. हे पण मित्रांनो, हे कॉल सोडून द्या तुम्ही, एसएल हिट झाला त्यामध्ये 30-40-50 पॉईंट मिळाले, प्रॉफिट लॉस हा मार्केटचा पार्ट आहे, आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे पहिल्यांदा, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, 10:48 मी एक मेसेज टाकला होता, बँक निफ्टी 35,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि त्याचबरोबर 34,800 देखील स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे असं सांगितलं होतं. आणि मित्रांनो, त्याच दरम्यान जसं की आपला जो प्रीमियम ग्रुप आहे हा प्रीमियम ग्रुपवर एक कॉल द्यायचा माझा राहून गेला होता. जसं की बँक निफ्टी ज्यावेळेला 34,600 मी पी सी जो आहे तो काय केला होता, मी 177 तुम्हाला बाय करायला सांगितलं होतं, 177 बाय केलेला पी 210 हाय केल्यानंतर आपण त्याच्याही पुढे गेलो होतो. तिथं आपण काय केलं होतं मित्रांनो, प्रॉफिट बुक केलं होतं, पण आपला प्रीमियम ग्रुपमध्ये हा कॉल टाकायचा चुकून राहिला होता. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय ते सांगतो, बँक निफ्टी 34,700 स्मॉल सपोर्ट आहे मी त्यावेळेला सांगितलं होतं आणि त्यानंतर हा मी सीई जो आहे तो काय केला होता, तुम्हाला बाय करा सांगितलं, म्हणजे हा सीई वाला, म्हणजे पण हा सीई मी प्रीमियम ग्रुपला दिल्यानंतर आपला तिथं एसएल मित्रांनो काय झालाय, हिट झालाय. आणि परत एकदा दुपारा मार्केटमध्ये जी मुवमेंट आली होती 600 डायरेक्ट मार्केटनं जंप केलं होतं, ही ट्रेड हा जो चार्ट शेअर केला होता हा त्याची रेंज ब्रेक केल्यानंतर मार्केट वरती आलं होतं, पण तिथला पण आपला एसएल मित्रांनो हिट झाला होता. फक्त 3 पॉईंटसाठी आपला एसएल हिट घेऊन मार्केट वर गेलो. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर आजचा दिवस आपल्याला ऑलमोस्ट माझ्या कॉलमुळे तुम्हाला नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आहे, पण तरी पण त्यातल्या काही लोकांनी जे एसएल सांगितलेला पाळत नाहीत किंवा एसएल होल्ड करतात त्या लोकांना मात्र चांगला प्रॉफिट काही लोकांनी केलेला. ओके, डोंट वरी, असू द्या, काय अडचण नाही, प्रॉफिट हा लॉस आपला मार्केटचा पार्ट आहे. मित्रांनो, उद्या जर आपल्याला बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा आपला ट्रेड कुठं आणि कशा पद्धतीनं बनतोय हे काय करा पहिल्यांदा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. कारण का जोपर्यंत मार्केटचं तुम्ही टेक्निकल सेटअप समजून घेणार नाही, मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स आणि बाकीच्या गोष्टी जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला मोठा पैसा मिळवणं अवघड आहे, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. तर बघा, आपण जस्ट 1-3 मिनिटांमध्ये मी हा सगळं सेटअप लावून घेतो पहिल्यांदा. ओके, मुव्हिंग ऍव्हरेजेस मित्रांनो, ही मुव्हिंग ऍव्हरेजेस जे आहे ते खूप महत्वाचं काम जे आहे ते मार्केटमध्ये करत असतात. छोटी मुव्हिंग ऍव्हरेजेस आणि काही मोठी मुव्हिंग ऍव्हरेजेस त्याच्यामध्ये मी काय करतो या ठिकाणी मित्रांनो प्लॉट करतोय. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, आज बँक निफ्टीनं काय केलं हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. कारण आज निफ्टी जो आहे तो मित्रांनो 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली क्लोज झाला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, ह्याच्या अगोदर ज्या वेळेला बँक निफ्टी ह्या 2 शॉर्ट टर्म मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली क्लोज झालाय त्यानंतर सेकंड डेला मार्केटनं जबरदस्त बाउन्स बॅक जो आहे तो काय केला त्या ठिकाणी घेतलेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मे बी हे जी उद्या प्रोबॅबिलिटी जी आहे ती होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला नाकारता येणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात. पण सर्वात महत्वाचं काय मित्रांनो, मार्केटला 35,000 आज ज्या पद्धतीचं कॉल रायटिंग झाले आणि ज्या पद्धतीचं नेक्स्ट एक्सपायरीला पण कॉल रायटिंग झाले त्याच्यावरून वाटत नाही की मार्केट बाबा 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती जाऊन लगेच क्लोजिंग हे झालं निफ्टीच्या संदर्भामध्ये, सॉरी बँक निफ्टीच्या संदर्भामध्ये. आणि निफ्टीचं जर तुम्ही बिहेव्हिअर बघितलं तर निफ्टीनं देखील सेम मित्रांनो तेच बिहेव्हिअर केलंय. पण मित्रांनो, निफ्टीनं आज काय केलंय तर या ठिकाणी जे मुव्हिंग ऍव्हरेज आहे, ओके,
कोणतं मुव्हिंग एव्हरेज 20 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली निफ्टी क्लोज झालेला नाही. म्हणजे बँक निफ्टी हा टेक्निकली निफ्टीपेक्षा वीक आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे बँक निफ्टीमध्ये कधी पण सेल ऑफ जो आहे तो रेज होऊ शकतो. उद्या त्यात फ्रायडे आहे, फ्रायडे फॅक्टरचा इम्पॅक्ट बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये झालेला आहे. आणि ज्या पद्धतीने ह्या दोन्ही इंडायसेसमध्ये मित्रांनो 4 दिवसापासून ज्या पद्धतीचं सेलिंग सुरू आहे, हळूहळू सेलिंग सुरू आहे, साईडवेज मार्केट आहे ऑलमोस्ट डाऊन ट्रेंडला मित्रांनो, ह्यूज सेल ऑफ ज्याला म्हणतो, पॅनिक सेलिंग ज्याला म्हणतो, हे होण्याची शक्यता या ठिकाणी उद्या फ्रायडेला मार्केटमध्ये नाकारता येत नाही. जर मार्केटनं ऑप्शनचं बेस व्हायलेट केलं, हे टेक्निकली सेटअप जर मार्केटचं उद्या बिघडलं तर मार्केटमध्ये एक मोठा सेल ऑफ जो आहे तो बघायला स्क्रीनवर उद्या मिळू शकतो. पण हा सेल ऑफ तुम्हाला मित्रांनो कधी मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो, मी ज्या लेवल सांगतोय त्या लेवलच्या खाली मार्केट जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये सेल ऑफची अपेक्षा हे पण धरू नका. हे बघ मित्रांनो, अजून एक तुम्हाला मी सांगायचं या ठिकाणी, विशेषतः ही जी माहिती आहे हे युट्यूबवरील व्हिडिओ बघणाऱ्या लोकांपेक्षा टेलिग्रामला जे प्रीमियम ग्रुपला आहे त्यांच्यासाठी जास्त बेनिफिट. मित्रांनो, मी ज्यावेळेला लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला बँक निफ्टीचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स शेअर करत असतो, बरोबर आहे, काय करत असतो मी, बँक निफ्टीचा सपोर्ट कुठं आहे आणि बँक निफ्टीचा रेझिस्टन्स कुठं आहे मी काय करत असतो तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये शेअर. समजा मित्रांनो, मी बँक निफ्टी 34,600 हा सपोर्ट आहे असं जर सांगितलं असेल, हा सपोर्ट मित्रांनो ओआयचा असतो, आणि ओआयचा म्हणण्यापेक्षा चेंज इन ओआयचा सपोर्ट असतो. मित्रांनो, मार्केट 34,600 जेवढं जवळ येईल तेवढं तुम्ही कॉल साईटला एंट्री घेणं अपेक्षित असतं, हे पहिल्यांदा लक्षात. आणि मी मित्रांनो सांगितलं असेल 35,000 हा बँक निफ्टीचा काय रेजिस्टन्स आहे. तर मित्रांनो, मार्केट 35,000 जवळ आल्यानंतर तुम्ही पुट ऑप्शन जो आहे तो खरेदी करणं ऍक्च्युली अपेक्षित असतं. पण मित्रांनो, हे कधी मोस्ट ऑफ टाइम हे चालतं, पण मोस्ट ऑफ टाइम त्याचा जर ब्रेकआउट झाला, ऑप्शनचा ब्रेकआउट झाला किंवा ब्रेकडाऊन जर ऑप्शनचा झाला तर तिथे ह्यूज सेल ऑफ किंवा ह्यूज ब्रेकआउट जो आहे तो अपसाईडला डाऊन साईडला भेटतो, हे पण लक्षात. म्हणजे याचा अर्थ काय, टेक्निकली लँग्वेज मध्ये काय सांगितलं, तुम्ही सपोर्टला गेलं का बाय करा, रेजिस्टन्सला गेलं का सेल करा. मग बँक निफ्टीमध्ये मार्केट जर रेजिस्टन्सला गेला असेल तर तिथे तुम्हाला पुट ऑप्शन बाय करणं गरजेचं आहे, हे पहिल्या लक्षात. जसं की बघा, मी तुम्हाला आज बँक निफ्टीच्या संदर्भात काय सांगितलं तो इथं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर बघितलं तुम्ही चेक करून, तर ज्यावेळेला मित्रांनो पहिल्यांदा बँक निफ्टी बघा, हा बँक निफ्टीने आजचा जो लो तयार केला किंवा बँक निफ्टीचं जर बिहेव्हिअर तुम्ही बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला बघा. ओके, इथं बँक निफ्टी काय झाला, 600 जवळ आला आणि 600 जवळून दोन्ही टाइम मार्केटनं बाउन्स बॅक केलं, हे पहिल्या लक्षात. का बाउन्स बॅक केलं, त्याचं रिझन असं आहे की इथं ऑप्शनचा बेस जो आहे तो आज तयार झाला होता बँक निफ्टीसाठी, हे बघा. आणि वरच्या साईडला जर बघितलं तर बँक निफ्टी आज हायर साईडला कुठं रोखला, म्हणजे हे या ठिकाणी ही जी कॅन्डल तयार झाली होती मोठी एक, इथंपर्यंत बँक निफ्टी आला होता 34,840. तर मी ऑलरेडी तुम्हाला टेलिग्रामला काय सांगितलं होतं, 34,800 आणि 35,000 ऑलरेडी कॉल रायटर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला मार्केटमध्ये, हा इथं हा एक एरिया काय केला होता मार्केटनं क्रॉस करायचा प्रयत्न केला होता. म्हणजे बघा, ह्या दोन्ही जर लेवल तुम्ही चेक करून बघितल्या, म्हणजे तुम्हाला मार्केटच्या रेजिस्टन्सवर आणि सपोर्टवर काम करायचं असेल तर त्या ठिकाणी काय काळजी घेणं गरजेचं आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. म्हणजे मी जो सांगितलं होता 35,000 कॉल रायटर होता ऍक्च्युली, बरोबर आहे का, पण मार्केट 34,900 आलं तिथून यूटर्न घेतलं. परत त्याच्या अगोदर देखील मार्केट जर बघितलं तुम्ही या ठिकाणी सकाळपासून ऑलमोस्ट, तर 34,800 हा आपला मित्रांनो रेजिस्टन्स होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मार्केटनं मल्टिपल टाइम काय केलं होतं, त्या रेजिस्टन्सला ब्रेक करून वर जायचा प्रयत्न केला पण सक्सेस झाला नाही, शेवटी इथे एकदा येण्याचा प्रयत्न केला पण सक्सेस झाला. म्हणजे रिव्हर्स जे आहे ते मार्केट फायनली काय झालं होतं त्या ठिकाणी फिरलेलं होतं, हे पहिल्यांदा. मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर तुम्हाला जर उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर कुठल्या लेवल महत्वाच्या आहेत हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या, आणि ह्या लेवलवरती काय करा त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो उद्या काम करा. ओके, तर बघा, मी बँक निफ्टीचा चार्ट जो आहे तो ओपन करतो आणि ज्यावरती तुम्हाला काही लेवल दाखवतो कुठल्या लेवल्स आहेत, ज्या लेवल्सवरती मित्रांनो तुम्हाला उद्या काय करायचं या ठिकाणी काम करायचं. मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला शॉर्ट करायचं असेल बँक निफ्टीला, तर मित्रांनो तुम्हाला थोडं वेट करावं लागेल, हे पहिल्यांदा लक्षात. जोपर्यंत बँक निफ्टी ह्या रेंजच्या खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला सेल करू नका. बँक निफ्टी जो आहे मित्रांनो हा सेल आहे. कुठून सेल आहे, बँक निफ्टी 34,440 च्या खाली गेल्यानंतर सेल करायचं आहे तुम्हाला. 34,440 ही जी रेंज आहे मित्रांनो ह्याच्या खाली गेल्यानंतर बँक निफ्टीला काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी सेल करायचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात. ओके, हा ऍक्च्युली तर ड्रॉ करत नाही, थोडं वेळ लागेल. 34,440 च्या खाली बँक निफ्टी काय करा तुम्ही शॉर्ट करा. तुम्हाला मित्रांनो पहिलं टार्गेट जे बँक निफ्टी मध्ये भेटेल साधारणतः मित्रांनो 34,000 टार्गेट जे आहे ते इझिली काय होईल त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये भेटेल, किंवा 34,000 म्हणण्यापेक्षा 33,944 पर्यंत देखील बँक निफ्टी तुम्हाला
डाऊन साईडला काय करेल त्या ठिकाणी उद्या फ्रायडेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. आणि समजा त्याच्या जर खाली बँक निफ्टी निघाला तर त्यानंतर मात्र टार्गेट जो मित्रांनो निघतोय 33,552 टार्गेट जे आहे ते तुम्हाला बँक निफ्टीसाठी डाऊन साईडला येतं हे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे ह्या लेवलसाठी काय करावं लागेल तुम्हाला उद्या बँक निफ्टीमध्ये काम करावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, तर ह्या काय झाल्या सेल साईडला तुमच्या ह्या पोझिशन आहेत. थोडं मी ह्याचा फॉन्ट साईज वाढवतो, बऱ्याच वेळेला तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढून त्याला सोयीस करू. हे मित्रांनो सेल साईडला झालं. तुम्हाला मित्रांनो कॉल साईडला जर उद्या निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये सॉरी ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठं बनतोय मित्रांनो, तर कॉल साईडला मित्रांनो जर ट्रेड घ्यायचा असेल तर आता बघा ऑलरेडी बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते 34,684 बँक निफ्टीचं क्लोजिंग झालंय. पण मित्रांनो वरच्या साईडला जर मार्केटला ट्रॅव्हल करायचं असेल तर साधारणतः इथून जर ह्या एरियामध्ये बँक निफ्टी उद्या कुठं ओपन झाला इथंच ज्या ठिकाणी आजचं क्लोजिंग आहे या ठिकाणी फ्लॅट मार्केट जर ओपनिंग झालं आणि मार्केट जर अपसाईडला जायला सुरू झालं तर साधारणतः मित्रांनो 968 म्हणजे 968 पर्यंत जाऊ शकतो. पण इथं मुमेंटम तुम्हाला एक व्यवस्थित भेटणार नाही. हे पहिल्यांदा म्हणजे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये उद्याला तुम्हाला जर कॉल साईडला पोझिशन घ्यायचं असेल तर 35,052 अबाव तुम्हाला कॉल साईडला बुलिश राहावं लागेल. हे पहिल्यांदा लक्षात, कारण का 35,000 ऑलरेडी रेझिस्टन्स आहे. 35,000 गेलं का परत मार्केटमध्ये सेल ऑफ येणार आहे. त्यामुळे ह्याच्या वर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कॉल साईडचा विचार करू नका. या सिनारीओवरती तुम्हाला पहिलं टार्गेट जे भेटेल ते 35,431 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर त्याच्यावरती जर बँक निफ्टी निघाला तर साधारणतः तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी 34,645 टार्गेट जे आहे ते 35,645 पर्यंत टार्गेट जो आहे तो काय करेल त्या ठिकाणी बँक निफ्टी देईल. हे बघा म्हणजे ह्या दोन टार्गेटसाठी काय करा उद्या बँक निफ्टीमध्ये काम करा. मित्रांनो निफ्टीमध्ये जर उद्या काम करायचं असेल तर निफ्टीनं आज काय केलं हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण निफ्टीमध्ये मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं बाबा निफ्टी जो आहे ह्या निफ्टीचं टेक्निकल सेटअप जर तुम्ही बघितलं तर टेक्निकल सेटअपनुसार निफ्टी काय झालाय आज पहिल्यांदाच एका मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जो आहे तो त्या ठिकाणी क्लोज झालेला आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंगचा एव्हरेजचा सपोर्ट आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे उद्या निफ्टीला जर तुम्हाला शॉर्ट करायचं असेल तर मित्रांनो जोपर्यंत निफ्टी 20 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत इथं शॉर्टिंगचा विचार करू नका निफ्टीमध्ये. पहिली गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे साधारणतः निफ्टी जर शॉर्ट करायचं असेल तर तुम्हाला निफ्टी कुठून शॉर्ट करायचा आहे 15,667 वरून काय करायचं तुम्हाला शॉर्ट करायचं आहे. कुठून शॉर्ट करायचं आहे 15,667 बिलो निफ्टी जो आहे तो काय मित्रांनो त्या ठिकाणी सेल आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बिलो काय त्या ठिकाणी निफ्टीला सेल करायचा ह्या रेंजच्या खाली तुम्हाला. ओके, ओके, ह्याच्या खाली गेल्यानंतर काय करायचं तुम्हाला निफ्टीला सेल करायचं. मग मित्रांनो ह्याच्यामध्ये निफ्टीमध्ये तुम्हाला टार्गेट कुठलं भेटेल पहिल्यांदा. ओके, ह्याच्या खाली गेल्यानंतर जर निफ्टीला तुम्ही सेल केलं तर साधारणतः मित्रांनो 16,000 हे जे टार्गेट आहे भेटण्याची शक्यता आहे तुम्हाला. सॉरी 15,611 जे आहे ते पहिलं टार्गेट भेटेल तुम्हाला. कुठलं टार्गेट भेटेल या ठिकाणी 15,611 जे आहेत हे काय भेटेल तुम्हाला मार्केटमध्ये पहिलं टार्गेट भेटेल. हे पहिल्यांदा लक्षात. आपण सेल कुठून करायला लागलो ह्याला सेल ऍट 15,667 वरून सेल करायला लागलो. टार्गेट एक तुम्हाला 15,567 भेटेल. 15,611 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल मित्रांनो. आणि त्याच्यानंतर जर मार्केट ह्याच्या जर खाली स्लिप झालं तर 15,580 पर्यंत पण काय होईल त्या ठिकाणी मार्केट जाईल. ह्याच्या खाली जाणं निफ्टीला अवघड आहे. 15,580 या टार्गेट पर्यंत मार्केट काय करेल त्या ठिकाणी जाणे. पण मित्रांनो जर 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला जर जबरदस्त व्हायोलेशन केलं मोठ्या कॅन्डलनं किंवा मोठ्या ब्रेकडाऊन तर मग तिथं म्हणतो पॅनिक सेलिंग ज्याला म्हणतो ते होण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येते. मित्रांनो तुम्हाला जर उद्या इकडं कॉल साईडला पोझिशन घ्यायची असेल निफ्टीमध्ये जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर निफ्टी काय करा बाय करा. कुठून बाय करा निफ्टी तुम्हाला बाय कुठून करायचंय बाय अबाव 15,711 वरून निफ्टी बाय करायचं आहे तुम्हाला. ओके, तुम्हाला पहिलं टार्गेट काय भेटेल. पहिलं टार्गेट मित्रांनो साधारणतः 15,743 हे तुम्हाला काय होतं त्या ठिकाणी पहिलं टार्गेट भेटेल. दुसरं टार्गेट मित्रांनो तुम्हाला साधारणतः या ठिकाणी दुसरं टार्गेट भेटेल तुमचं 15,784. मित्रांनो सध्याचं मार्केट जे तयार झाले ना सेल ऑन राईटचं मार्केट तयार झालं. म्हणजे प्रत्येक हायर साईडला प्रत्येक
बाउन्स बॅक मध्ये तुम्हाला सेल करायला जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी जी आहे मित्रांनो या मार्केटमध्ये आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या लेवल्स वरती मित्रांनो काय करा त्या ठिकाणी उद्या मार्केटमध्ये काम करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. तुम्हाला जर माझा टेलिग्राम चॅनल प्रीमियम जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी झिरोधा अपस्टॉक ॲलिस ब्ल्यूची लिंक दिली त्याच्या मार्फत मोफत डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला सांगा मी तुम्हाला टेलिग्रामला ऍड करतो. धन्यवाद. थँक्यू.